ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इचलकरंजीत इमारतीला आग, शॉर्ट सर्किटच्या आगीत प्रापंचिक साहित्य जळून खाक. इचलकरंजी खंजिरी मळ्यातील राहत्या जुन्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर शॉर्ट सर्किटने आग लागली. आगीत प्रापंचिक साहित्य जळून खाक झालं असून लाखोंचं नुकसान झालं. ही घटना सोमवारी रात्री 7:30 वाजण्याच्या सुमारास घडली. 5 अग्निशामक बंबाच्या सहाय्याने दलाचे जवान व तरुणांनी जीव धोक्यात घालून 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. भर वस्तीतील आगीने रौद्ररूप धारण करून मोठा भडका उडाल्याने भीतीचं वातावरण पसरलं होतं. या घटनेची नोंद गावभाग पोलिसात झाली आहे. शहरातील महात्मा गांधी पुतळ्यानजीक खंजिरे मळ्यात बिडकर कुटुंबियांची 3 मजली जुनी इमारत आहे. या इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरील टेरेसवर अचानकपणे आग लागली. बघता बघता आगीचा मोठा भडका उडाला आणि आग 3ऱ्या मजल्यापर्यंत आली. हा सगळा प्रकार बिडकर कुटुंबियांच्या लक्षात येताच सर्वांनी आरडाओरडा करत घर सोडले. आगीचा भडका वाढतच राहिल्याने 3रा मजला आगीनं कवेत घेतला. या जुन्या इमारतीत संपूर्ण लाकडी सामान असल्याने आगीने चांगलाच जोर धरला. त्वरित वीज पुरवठा खंडित करण्यात आला. अग्निशामक दलाचे जवान बंबासह दाखल झाले. भागातील तरुणांनी परिश्रम घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आगीच्या धुरामुळे कठीण परिस्थितीत जीव धोक्यात घालून अग्निशामक जवान आणि तरुणाई सुमारे 2 तास झटत होती. अखेर 5 अग्निशामक दलाच्या बंबासह भागातील नागरिकांनी आग आटोक्यात आणली. आगीत 3ऱ्या मजल्यावरील सर्वच खोल्यातील साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडले. नुकसानीचा नेमका आकडा समजू शकला नाही. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असून लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. रात्री उशिरापर्यंत गावभाग पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्याचं काम सुरू होतं. महानगर न्यूज साठी इचलकरंजीहून रोहन हेरल.